नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हा पाठ्यघटक अभ्यासतोय. त्याच्यामधील पाठीमागच्या तासामध्ये आपण युरोपातील धर्मयुद्ध म्हणजेच क्रुसेड्स आणि त्याचे दूरगामी परिणाम आपण अभ्यासले. त्यामध्ये आपण प्रबोधन युग म्हणजे काय अभ्यासलं, त्याचबरोबर युरोपात जे झालेले धर्मयुद्ध आहेत त्या धर्मयुद्ध आपण अभ्यासले, त्याचबरोबर धर्मयुद्धाची कारणं कोणकोणती होती किंवा त्याला पाठिंबा देण्याची कारणं आपण अभ्यासले. मग ही धर्मयुद्ध अपयशी का ठरली, त्या अपयशाची आपण कारणं अभ्यासली आणि त्या धर्मयुद्धाचे जे झालेले परिणाम आहेत त्या परिणामांचा पण आपण आढावा घेतलेला आहे. आता हे सगळं होत असताना या धर्मयुद्धाच्या माध्यमातून युरोपियन लोकांना ज्या काही अपरिचित असलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींची माहिती मिळालेली आहे. मग त्यामध्ये युरोपियन लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फळं असतील, अत्तर म्हणजे आपण जी शरीरावरती अंगाला लावतो ती अत्तर, परफ्युम्स म्हणून त्याला आपण ती अत्तर असते, पोशाखांचे वेगवेगळे प्रकार जेव्हा आपण ते इतर संस्कृतीची त्यांचा मुस्लिमांशी संबंध आल्यामुळं धर्मयुद्धामध्ये वेगवेगळ्या भागात कोणकोणत्या प्रकारचे जे पोशाख परिधान केले जातात त्या पोशाखांची त्यांना ओळख झाली. त्याचबरोबर साखर जे आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जाते, साखर असेल, सुती व रेशमी कापड असेल. त्या कालखंडामध्ये आपण पाहतो की तोपर्यंत भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुती आणि रेशमी कापड निर्माण केलं जायचं आशिया खंडामध्ये. त्यावरून मसाल्याचे पदार्थ, कारण का भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर मसाल्याचे पदार्थ निर्माण, त्यानंतर औषधं इत्यादी ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी त्यांना परिचित झाल्या किंवा त्यांना त्या गोष्टींची ओळख झाली. त्याचबरोबर धर्मयुद्धाच्या कालखंडामध्ये अरबांशी त्यांचा संबंध आल्यामुळं त्या संबंधातून किंवा संपर्कातून युरोपियन राष्ट्रांना अनेक नवीन विषयाची त्यांना जाणीव झाली किंवा अनेक विषयाशी त्यांचा संपर्क आला. त्याच्यामध्ये रसायन असेल, संगीत असेल, व्यापार असेल, या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपीय लोकांना आत्मसात झाले आणि या सगळ्याच्या माध्यमातून याचा सगळ्याचा परिणाम किंवा असं म्हणू शकतो की युरोपमध्ये प्रबोधन व्हायला सुरुवात झाली. हा जो कालखंड होता तो प्रबोधनाचा काळ म्हणून ओळखला जातो. तर आजच्या पाठामध्ये आपण युरोपातील प्रबोधनाचा काळ या घटकाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. 14वे शतक प्रबोधनाचा आरंभ झालेला आपल्याला आढळून येतो आणि 15व्या व 16व्या शतकात प्रबोधनाच्या उत्कर्षाचा काळ म्हणून ओळखला जातो. आणि या 14, 15 आणि 16व्या शतकामध्ये म्हणजे जवळजवळ 300 वर्षात बुद्धिवाद वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित संस्कृतीचा पाया घातलेला आपल्याला आढळून येतो. कोणत्याही देशाची संस्कृतीचा अभ्यास करत असताना त्या देशाच्या संस्कृतीचा मध्ये मानवाच्या बुद्धीला आणि प्रतिभाला आणि जीवन पद्धतीला महत्त्वाचं स्थान असतं किंवा महत्त्व असतं आणि ह्या सगळ्यावर आधारित एक संस्कृती विकसित होत असते आणि म्हणूनच युरोपमध्ये अशा पद्धतीची संस्कृती विकसित व्हायला सुरुवात झाली. मानवाच्या बुद्धीला, प्रतिभेला व जीवन पद्धतीला या कालखंडामध्ये एक नवीन दिशा मिळाली, कारण विश्वाचं रहस्य वैज्ञानिक पद्धतीनं कसं उलगडता येईल हे जाणून घेण्यास मानवाला स्वारस्य किंवा माणसाला इंटरेस्ट निर्माण झाला आणि म्हणून या कालखंडामध्ये विज्ञानात नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात झाली. आणि मग हे सगळे प्रयोग करत असताना मानवी जीवनाला स्पर्श करणारे ज्या सगळे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये काव्य आहे, नाटक आहे, साहित्य आहे इत्यादी क्षेत्रामध्ये आजवर जे दुर्लक्षित राहिलेले विषय होते
ज्या विषयांकडं माणसानं डुंकून सुद्धा पाहिलं नव्हतं, त्या विषयाकडं, त्या दुर्लक्षित विषयाकडं इथून पुढं माणसानं लक्ष द्यायला सुरुवात केली, ते विषय हाताळायला सुरुवात केली, आणि इथूनच विज्ञानात नवे प्रयोग व्हायला सुरुवात झाली, नवीन प्रयोग आले. विश्वाच्या अस्तित्वाचा म्हणजे जगाच्या अस्तित्वाचा विचार जर आपण केला तर हा विचार करताना एक गोष्ट आपल्या समोर येते, ते म्हणजे की पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता, मात्र आताच्या कालखंडामध्ये म्हणजे जे 15वं आणि 16वं शतक होतं या कालखंडामध्ये मानव हा विचाराचा केंद्रबिंदू बनला. म्हणजे पूर्वी विचाराचा केंद्रबिंदू कोण होता? ईश्वर. आता कोण झाला? मानव होता. आणि म्हणून इथून पुढं किंवा यालाच जो विचाराचा केंद्रबिंदू मानव आहे यालाच इथून पुढं मानवतावाद असं म्हणू लागलं. आणि म्हणून याच काळामध्ये मग जे धाडसी दर्यावर्दी होते म्हणजे समुद्राचे सफर करणारे जे होते दर्यावर्दी, त्या दर्यावर्दीने दूरवरचे प्रदेश शोधण्यास सुरुवात केली. आणि हे प्रदेश शोधण्यासाठी जे युरोपातील राज्यकर्ते होते, जे युरोपातील राजे होते, त्या राजांनी काय केलं, या दर्यावर्दींना, या खलाशांना, या प्रवाशांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात झाली. आणि हे प्रोत्साहन मिळाल्यामुळं त्या दर्यावर्दीने जे जे देश पाहिले, त्या देशातील वनस्पती असतील, फळं असतील, फुलं असतील, झाडं असतील, नवनवीन प्राणी असतील, किंवा विविध जी शस्त्रास्त्र आहेत युद्ध करण्याची, त्या शस्त्रास्त्रांची माहिती हे दर्यावर्दी आपापल्या देशामध्ये घेऊन गेले. आणि मग इथूनच खऱ्या अर्थानं मग नवीन शोध व्हायला सुरुवात झाली. याच कालखंडामध्ये म्हणजे इसवी सन 1543 निकोलस कोपर्निकस नावाचा जो वैज्ञानिक होता, त्या वैज्ञानिकानं ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून त्या सूर्य केंद्रित आहेत असं प्रतिपादन केलं. ग्रहमाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, ग्रहमाला ते जे सगळे ग्रह आहेत ते पृथ्वीशी केंद्रित नाही आहेत तर ते सूर्याशी केंद्रित आहेत असं सुरुवातीला प्रतिपादन निकोलस कोपर्निकस यांनी केलं. तर पूर्वीचा जो समज होता त्याच्या अगोदरचा तो समज असा होता की ज्या सगळे ग्रह आहेत ते सगळे ग्रह पृथ्वीशी केंद्रित आहेत असा ग्रह होता, परंतु तो बदलून त्यानं त्याच्या संशोधनाच्या माध्यमातून असं सिद्ध केलं की हे सगळे ग्रह जे आहेत, ह्या सगळ्या ज्या ग्रहमाला आहेत त्या ग्रहमाला पृथ्वीशी केंद्रित नसून त्या सूर्याशी केंद्रित आहेत, आणि हे प्रतिपादन केलं. आणि याच कालखंडामध्ये मग 1609 गॅलिलिओ नावाचा जो वैज्ञानिक आहे, शास्त्रज्ञ आहे, त्या गॅलिलिओने सुधारित दुर्बीण तयार केली आणि या दुर्बिणीमुळं खगोल संशोधनाला गती मिळालेली आपल्याला आढळून येते. दुर्बीण तुम्हाला माहिती आहे, आपण लहानपणी दुर्बिणीतून पाहिलं असेल की दूरचं आपल्याला जवळ दिसतं. आपल्या पुस्तकामध्ये बघा दुर्बिणीचं चित्र, ही जी दुर्बीण आहे ही दुर्बीण गॅलिलिओनं निर्माण केलेली आहे आणि या दुर्बिणीच्या माध्यमातून त्यानं खगोलशास्त्राचा, ग्रहताऱ्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि म्हणून कोपर्निकस आणि कोपलर यांच्या संशोधनाला गॅलिलिओने वैज्ञानिक पद्धतीनं किंवा वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे पुष्टी दिली. यांनी फक्त गॅलिलिओ कोपर्निकस यांनी काय केलं होतं, फक्त संशोधन केलं होतं, परंतु त्याला वैज्ञानिक पुष्टी देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते म्हणजे गॅलिलिओनं. आणि सगळी पुष्टी देण्यासाठी त्यांनी हे आपल्याला शोध लावले आणि वैज्ञानिक भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रात ह्या संशोधनाला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चालना दिलेली आहे. गॅलिलिओची अधिक माहिती तुमच्या पुस्तकामध्ये जो लाल रंगाचा रखाण आहे त्याच्यामध्ये दिला आहे, ते तुम्ही अभ्यासू शकता. त्याच्याबरोबरच या कालखंडामध्ये मग संशोधनाला चालना मिळाली आणि मग निरीक्षण करणं व सिद्धांत मांडणं अशी तर्कशुद्ध पद्धत रूढ झाली की फक्त कुठली गोष्ट बोलून चालणार नाही आहे तर त्याचं निरीक्षण करावं लागेल आणि निरीक्षणाच्या आधारे तथ्य मांडावी लागतील त्यालाच आपण, आणि एक नवीन सिद्धांत मांडणं ही तर्कशुद्ध पद्धतीतून पुढे विकसित झाली. आणि म्हणूनच आधुनिक प्रयोग
किंवा आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणून त्या कालखंडामध्ये गॅलिलिओकडे काय केलं पाहिलं जातं. त्याचबरोबर बंदुकीची दारू व छपाईचा शोध या दोन्हीमुळं युद्धतंत्र व ज्ञानाचा प्रसारात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला आढळून येतो. आणि मग हे सगळं याच्यामुळं आमूलाग्र बदल घडून आला आणि जर्मनीमध्ये जोहान्स गुटेनबर्ग नावाच्या व्यक्तीनं 1440 छापखान्याचा शोध लावला. छापखाना म्हणजे काय? तर माहिती मुद्रित करण्याचं साधन हे निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून मग माहिती छपायला सुरुवात झाली. इसवी सन 1451 इटलीमध्ये पहिला छापखाना सुरू झाला आणि ह्या छापखानाचा शोध लागल्यामुळं किंवा हा छापखाना निर्माण झाल्यामुळं जगाला प्रबोधनाच्या काळात मिळालेली ही सर्वोच्च देणगी होती. हा जो प्रबोधनाचा कालखंड होता ना, या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये जर सगळ्यात सर्वोच्च देणगी जर कुठली असेल तर ती म्हणजे छापखाना होता, छपाईचा शोध होता. कारण का? जी माहिती आहे ती माहिती मुद्रित करून सर्वसामान्य माणसापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या छापखान्याचा मोठ्या प्रमाणामध्ये शोध लागलेला आपल्याला आढळून येतो. कारण का? त्या कालखंडात जो मानवतावादी दृष्टिकोन विकसित करणारे जे लोक होते त्यांना आपले विचार मांडण्यासाठी, संशोधकांना आपले सिद्धांत मांडण्यासाठी, आपलं मत मांडण्यासाठी ह्या छापखान्याचा शोध लागलेला उपयोग झाला किंवा ह्या छापखान्याच्या शोधाचा उपयोग झालेला दिसून येतो. म्हणूनच 18व्या शतकात युरोपमध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये व पुढे जाऊन ह्या छापखान्याच्या शोधाचा परिणाम काय झाला, तर 18व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये आधुनिक विद्यापीठ स्थापन झाली. विद्यापीठ तुम्हाला माहीत असतील, विद्यापीठ म्हणजे शिक्षण देणारी केंद्र. विद्यापीठ स्थापन झाली आणि म्हणून युरोपातील विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये होमरची इलियड आणि ओडिसी ही महाकाव्ये अभ्यासू लागले. त्याचबरोबर ग्रीक नाटकं, ख्यातनाम वक्त्यांची भाषणं, ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास इत्यादी विषयाचा समावेश या कालखंडात झाला. हे अभ्यासता का आलं? कारण या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य टाईप करण्यात आलं, त्याला मुद्रित करण्यात आलं, ते छापण्यात आलं आणि ते हे विद्यापीठाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींना, विद्यार्थ्यांना ते अभ्यास करू लागला. आणि ह्या विषयाच्या अभ्यासामुळं लोकांच्या विचाराच्या क्षमता विचाराच्या कक्षा रुंदावल्या गेल्या. नवनवीन ज्ञान, नवनवीन विषय समजून घेण्यास मदत झालेली आपल्याला आठवण येते. आणि म्हणून तिथून पुढे एक स्वतंत्र विचार करणारा वर्ग त्या कालखंडामध्ये विकसित झाला आणि हाच वर्ग प्रबोधनास जबाबदार घटक बनला. त्यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन झालेलं आपल्या आठवत. आणि म्हणून ह्या सगळ्यावरच्या कारणांमुळं, अनेक शोधांमुळं, विचारांमुळं युरोपामध्ये काय झालं? प्रबोधन झालं. आणि म्हणून युरोपातील प्रबोधन का झालं? त्याला जबाबदार काही घटकांची आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. त्याला जर कुठले जबाबदार घटक असतील तर त्या जबाबदार घटकामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे कॅथोलिक चर्च. प्रबोधनाचा जो पूर्वीचा कालखंड होता त्या कालखंडामध्ये चर्च ही धार्मिकच नव्हे तर लोकांच्या व्यक्तिगत जीवनाचं नियंत्रण करणारी संस्था होती. समाजामध्ये जगत असताना माणसानं कशा पद्धतीनं जगावं त्यावर नियंत्रण ठेवणारी, त्यांच्या जगण्याचे नियम बनवणारी ही चर्च ही काय होती? संस्था होती. चर्चमधील धर्मगुरूंनी चर्चच्या नावाने किंवा चर्चच्या नावाने वेगवेगळी आज्ञापत्रं काढायची आणि ती आज्ञापत्र सामान्य लोकांसाठी बंधनकारक असायची आणि ह्या आज्ञापत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये त्या कालखंडात काय चालू झाली? पिळवणूक, आर्थिक पिळवणूक झाली. आर्थिक पिळवणूक म्हणजे काय?
तुम्हाला माहितीच आहे की मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून धन किंवा वित्त किंवा पैसा वसूल केला जाऊ लागला, त्यातून अडथळे पडून लागले. तसंच स्वतंत्र विचार करण्यास किंवा मांडण्यास या कालखंडामध्ये बंदी घालण्यात आली होती, की त्यांच्या विरोधात कुणी बोलायचं नाही, सत्य काय आहे हे सांगायचं आहे नाही, स्वतःला सुचलेला विचार व्यक्त करायचा नाही किंवा मांडायचा नाही, यावरती या कॅथोलिक चर्चच्या माध्यमातून बंदी घालण्यात आली होती. त्यामुळं लोक त्याला विरोध करू लागले. त्याचबरोबर जो ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ बायबल आहे, त्या बायबल या पवित्र ग्रंथावर चर्चच्या परंपरेपेक्षा अधिक भिन्न भाष्य करणाऱ्याला त्या जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या विपरीत किंवा त्या ग्रंथ परंपरेच्या विपरीत त्याच्या वेगळं काही जर कोण बोलत असेल, भाष्य करत असेल, तर अशा व्यक्तीला त्या कालखंडामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची. आणि या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जी प्रबोधन काळातील जी मानवतावादी विचारसरणी होती, त्या मानवतावादी विचारसरणीने योग्य पार्श्वभूमी आपल्याला तयार केलेली आढळून येते. कारण का मानवतावादामध्ये मानवाच्या स्वातंत्र्य, मानवाचे विचार या सगळ्याला काय दिलं जातं, महत्त्व दिलं जातं. त्यात जबाबदार दुसरा आणखीन एक घटक कुठला होता, ते म्हणजे आधुनिक विज्ञान. 15व्या 16व्या शतकामध्ये जे वैज्ञानिक शोध लागले, त्या वैज्ञानिक शोधामुळे सुद्धा युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधनास जबाबदार वातावरण निर्माण झालं. आणि ह्या आधुनिक जे विज्ञान आहे त्या विज्ञानामध्ये प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला. वैज्ञानिक पद्धतीद्वारे सत्य काय आहे ते सत्य जाणून घेण्यासाठी माणूस जाणून घेऊ लागला, ते आकलन करू लागला. आणि हाच आधुनिक विज्ञान युगाचा पाया होय किंवा पाया होता, की सत्य काय आहे हे जाणून घेतल्यामुळं माणसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊ लागला. आणि पुढच्या काळामध्ये गणित, विज्ञान, कला यांच्या शिक्षणाला या काळामध्ये महत्त्व प्राप्त झालं. आजच्या काळामध्ये सुद्धा मानवाला जर प्रगती करायची असेल, आपल्याला जर प्रगती करायची असेल, तर आपण विज्ञानवादी बनणं गरजेचं आहे, आपल्याकडं वैज्ञानिक दृष्टिकोन करणं गरजेचं आहे. जर का आपण रूढीवादी परंपरावादी विचारसरणीमध्ये अडकून पडलो, अंधश्रद्धेमध्ये अडकून पडलो, तर आपला कधीही विकास होणार नाही. आणि म्हणून आपला जर विकास करायचा असेल, आपल्या कुटुंबाचा विकास करायचा असेल, आपल्या समाजाचा विकास करायचा असेल, तर आपल्याला विज्ञानवादी असणं गरजेचं आहे. जे सत्य आहे त्या सत्यावरती आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणून त्या कालखंडामध्ये सुद्धा 15व्या आणि 16व्या शतकामध्ये सुद्धा या सगळ्यावर आधारित हा वैज्ञानिक कालखंड निर्माण झाला. आणि म्हणून आधुनिक युगाच्या प्रारंभी निसर्ग वैज्ञानिक होऊन गेले. निसर्ग वैज्ञानिक म्हणजे काय, तर निसर्गाकडं उघड्या डोळ्यानं पाहणारे, निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टीची जाणीव करणारे होऊन गेले. त्याच्यामधला एक महत्त्वाचा उदाहरणादाखल जर कोण असेल तर तो म्हणजे लिओनार्दो दा विंची नावाचा जो व्यक्ती आहे, त्याचं उदाहरण उत्कृष्ट उदाहरण आहे. हे कोण होते, तर हे एक महान चित्रकार होते. त्यांनी चित्रकला, त्याचबरोबर अभियांत्रिकी असेल, स्थापत्यकला असेल, त्याचबरोबर खगोलशास्त्र असेल, गणित आहे, भूमिती आहे, इत्यादी क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं अमूल्य असं काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. त्यानंतरचा एक महत्त्वाचा घटक आहे कुठला प्रबोधनास, तर तो म्हणजे कला. कला आपल्याला माहिती आहे, कला म्हणजे आर्ट्स. आपण सगळे कलेचे विद्यार्थी आहोत. प्रबोधन काळात विज्ञानाचा प्रभाव कलाक्षेत्रावरही पडला. कलाक्षेत्रामध्ये, कलेमध्ये आपल्याला सगळ्या आहेत, चित्रकला, स्थापत्यकला, मूर्तिकला, ह्या सगळ्या कला आहेत, साहित्य असेल, ह्या सगळ्या कला आहेत. याच कालखंडामध्ये किमया या नावाने ओळखला जाणारा जो शास्त्रातील जे गूढवाद आहे तो कमी होऊन वैज्ञानिक पायावर उभे राहिले.
आणि त्याचं रूपांतर रसायनशास्त्र व वैज्ञानिक शाखेत झालेलं दिसून येतं आपल्याला. प्रबोधन काळात किमियाशास्त्रातील प्रगतीमुळं खनिजांचे स्रोत आणि खनिजांचे स्रोत म्हणजे तर आपल्याला माहिती आहे जे खनिज आहे ते खनिजाचे स्रोत त्याचबरोबर मूलद्रव्ये आपल्याला माहिती आहे यांच्या यांच्या संबंधीचं ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर पडलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यातूनच मग तैलरंग तैलरंगात म्हणजे रंगामध्ये रंगवलेले फलक तयार करण्यास सुरुवात झाली. वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेली जी काय निसर्ग निरीक्षणामुळं वैज्ञानिक पद्धतीनं केलेल्या निसर्ग निरीक्षणामुळं जे निसर्गाचं सूक्ष्म चित्रण करणं तसेच वैज्ञानिक पद्धतीच्या निरीक्षणानंतर मनुष्याच्या शरीर रचनेशी वैशिष्ट्यपूर्ण किंवा वैशिष्ट्य दर्शवणाऱ्या आकृती चित्रित करणं सुलभ झालं. म्हणजे निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींची चित्रं असतील आणि मानवाच्या आकृत्या किंवा मानवाच्या शरीर रचनेची वेगवेगळी आकृत्या यात सुलभ करणं सोपं झालं. या संदर्भात लिओनार्दो दा विंची आणि मायकेल अँजेलो हे महत्त्वाचे ठरतात. मग मग सांगितल्याप्रमाणे लिओनार्दो दा विंची आहेत ते सुप्रसिद्ध ख्यातनाम जगप्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1452 मध्ये इटली या देशातील अंकियानो फ्लॉरेन्स या ठिकाणी झाला. आपल्याला फक्त जगाला फक्त ते एक चित्रकार म्हणून माहीत आहेत, परंतु चित्रकाराबरोबरच त्यांनी चित्रकला या क्षेत्राबरोबरच त्यांनी अभियांत्रिकी आहे, स्थापत्यकला आहे, खगोलशास्त्र आहे, गणित आहे, भूमिती आहे इत्यादी क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं आहे, अमूल्य असं काम केलेलं आहे, अमूलाग्र असं काम केलं आहे. त्याचबरोबर चित्रकलेचा जेव्हा जेव्हा त्यांचं नाव येतं त्यांच्या आपल्या समोर त्यांचं मोनालिसाचं चित्र आढळून येतं, जगप्रसिद्ध सुंदर असं चित्र म्हणून ओळखलं जातं मोनालिसा यांचं. त्यानंतर द लास्ट सफर नावाचं चित्र आहे. त्यानंतर मॉडोना ऑफ द रॉक्स ही त्यांची सुप्रसिद्ध काही चित्रं आहेत. आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी चित्रकलेला काय दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आपल्याला आढळून. आता हे आधार झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे विज्ञानाचा विकास कसा कसा होत गेला. विज्ञानाचा विकास होत असताना युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचलेला आपला मानला जातो. याच काळातील शास्त्रज्ञांनी शोध लावत असताना वैज्ञानिक सिद्धांत स्थापन करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टीवर भर दिलेला दिसून येतो आपल्याला. आणि म्हणून ह्या महत्त्वाच्या गोष्टीवर भर दिला त्याच्यामधली जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आहे प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थल कालातील महत्त्व आहे हे सिद्ध करणे. काय आहे तर जे प्रत्यक्ष प्रयोगाद्वारेच कोणावर विश्वास नव्हता प्रत्यक्ष प्रयोग करून असंच घडतं का हे सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक सिद्धांताचा स्थल कालातील महत्त्व आहे सिद्ध करून दाखवलं. त्याचं नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध केले त्याने किंवा सूत्रबद्ध करणे ह्याच्यावर त्यांनी भर दिला आणि वैज्ञानिक परिभाषा तयार केलं. वैज्ञानिक त्याला नाव देण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेलेलं आपल्याला आठवण. आणि हे सगळं होत असताना त्या कालखंडामध्ये युरोपमध्ये काही वैज्ञानिक संस्था निर्माण झाल्या. तर कोणत्या संस्था त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात काही संस्था स्थापन करण्यात आल्या. त्याच्यामध्ये इंग्लंड फ्रान्समधले जे शास्त्रज्ञ होते त्यांचे लेख प्रकाशित करणारी नियतकालिकं चालवणे, पत्रव्यवहार करणे, शंका समाधान वैचारिक देवाणघेवाण करणे यासाठी या संस्था काम करत असत. आपण पाठीमागं पाहिलं होतं की जोहान्स गुटेनबर्ग यांनी काय केलं होतं,
शोध लावला, कशाचा, छपाई यंत्राचा शोध लावला. आणि छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळंच या कालखंडामध्ये पत्रव्यवहार होऊ लागले, नियतकालिक स्थापना छापणं लागले, चालवू लागले, त्यानंतर विचाराचे देवाणघेवाण लागले. ह्या संस्था काम करत आहेत आणि त्यामधील ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांची आपण नावं पाहूया, कुठल्या कुठल्या आहेत. त्याच्यामधली पहिली संस्था होती रोम या ठिकाणी, अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड नावाची संस्था आहे. त्यानंतर फ्लॉरेन्स या ठिकाणी एक संस्था आहे, त्याचं अकॅडमी फॉर एक्सपिरिमेंट नावाची संस्था आहे. त्यानंतर लंडनमध्ये रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्ह नॅचरल नॉलेज नावाची संस्था आहे. त्याचबरोबर फ्रान्समधली फ्रेंच अकॅडमी फॉर सायन्सेस ही संस्था आहे. इत्यादी ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी काय केलं, ही सगळी कामं करायला सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये युरोपमध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येतं. हे सगळं होत असताना आता मग युरोपमध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक शोध लागले हे आपण पाहणं गरजेचं आहे. होका यंत्र, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र, तसेच भारमापक यंत्र या कालखंडामध्ये या यंत्राचा शोध लागला. जसं आपल्याला होका यंत्र माहीत आहे, दुर्बीण आपल्याला माहीत आहे, सूक्ष्मदर्शक यंत्रसुद्धा आपल्याला माहीत आहे, त्यानंतर तापमापक यंत्रसुद्धा आपल्याला माहीत आहे, त्या भारमापक यंत्रसुद्धा आपल्याला माहीत आहे. आपण सगळे त्याचे हाताळलेले आहेत, आपल्याला सगळे 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 काय आहेत परिचित आहे. सूक्ष्मयंत्रामुळं काय झालं, जे सूक्ष्मजीवत आहे, जीव आहेत, सूक्ष्म जंतू आहेत, जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत. आपण जर हात पाहिला तर आपल्या हातावर हजारो जीव असतात जे की आपल्याला दिसत नाहीत, पण हे जर आपण सूक्ष्मदर्शकाच्या माध्यमातून पाहिले तर आपल्याला आढळतील. आजसुद्धा पाहतोय आपण की पूर्ण जगावरती करोना नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि म्हणून आपल्याला प्रत्येक वेळा प्रशासन सांगतं, आरोग्य विभागाचे लोक सांगतात की आपण प्रत्येक तासाला दोन तासाला हात धुणं स्वच्छ करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या हातावर असतील तर ते विषाणू काय जाईल, मरून जाईल. आणि म्हणून हे विषाणू पाहण्यासाठी, असे सूक्ष्म जीवांचा अभ्यास करण्यासाठी, सूक्ष्म तंतूंचा अभ्यास करण्यासाठी हा सूक्ष्म दर्शक यंत्राचा शोध लागला आणि त्या ह्याच्या माध्यमातून हे अभ्यास करणं सोपं झालं. त्याचबरोबर रॉबर्ट बॉईल यांना व्यक्तीनं वायूचे घनफळ, त्यावरील दाब व्यस्त प्रमाणात बदलतो हे शोधून काढलं. त्याचबरोबर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायू संदर्भात संशोधनं सुरू झाली. भौतिकशास्त्रातील उष्णता, ध्वनी यांचा अभ्यासाला प्राधान्य मिळालं. प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण केलं जाऊ लागलं. आपण 10वीपर्यंत विज्ञानामध्ये अभ्यासलं असेल हायड्रोजन म्हणजे काय, त्याचे गुणसूत्र, त्याचे संज्ञा वगैरे आपण अभ्यासल्या असतील. त्याचबरोबर भौतिकशास्त्रामध्ये आपण उष्णता म्हणजे काय, त्या उष्णतेचे एकक, त्याचे परिणाम हे अभ्यासलं असेल. त्याच्यावर ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचं एकक काय, ध्वनीचे काय सगळं आपण अभ्यासलं असेल. त्याचबरोबर प्राणीशास्त्रामध्ये आपण अभ्यासलं प्राण्यांचं वर्गीकरण कसं करायचं, है ना. प्राण्यांचं आपण वर्गीकरण करतो, त्यांच्या अधिवासानुसार करतो, त्यांच्या ठेवणीनुसार, त्यांच्या कार्यानुसार, त्यांच्या गुणानुसार आपण प्राण्यांचं वर्गीकरण करतो. हे सगळं नवीन नवीन शोध लागले. आता आपण या कालखंडामध्ये युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात, इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्त्र उद्योग निर्माण झाला आणि त्याचा परिणाम आपल्याला आढळून येतो. वस्त्र उद्योग म्हणजे काय तर कापड उद्योग थोडक्यात आपण म्हणूया. इंग्लंडमध्ये लोकरीपासून वस्त्र विणणे हा पूर्वपार चालत आलेला घरगुती व्यवसाय होता. म्हणजे या वस्त्र उद्योगाच्या निर्मितीच्या अगोदर इंग्लंडमध्ये लोकरीपासून वस्त्र विणणे हा त्यांचा घरगुती पूर्वपार चाललेला व्यवसाय होता. लोकरीपासून जे की गरम वस्त्र असतं, ज्याच्यापासून, कारण युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी आहे, आणि हा व्यवसाय होता. आणि मग ह्या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस काय होत गेली, प्रगती होत गेली. हा प्रगती का झाली तर या उद्योग वस्त्र उद्योग क्षेत्रामध्ये जे नवनवीन शोध लागले, जे नवनवीन यंत्र विकसित केले, ह्या यंत्राच्या माध्यमातून हे शोध लागलेले आपल्याला आढळून येतात. मग त्याच्यामधलं पहिलं यंत्र कुठलं होतं, इसवी सन 1738 जॉन के नावाच्या व्यक्तीनं धावता धोटा
हे यंत्र विकसित केलं आणि यंत्राचा फायदा काय झाला तर वस्त्र विणण्याचं जे काम आहे त्या कामामध्ये गती वाढली. जो सुरुवातीला जो हस्तव्यवसाय होता जो घरगुती व्यवसाय होता त्याला खूप वेळ लागायचा ते खूप सावकाश चालायचं तर ह्या यंत्राचा फायदा झाला की ते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काय झाली वाढ झाली आणि वस्त्र विणण्याची जी क्षमता आहे ती वाढली आणि त्याचा वेगही वाढला आणि त्याला वेळ कमी लागला. त्याचा पुढचा टप्पा म्हणून ओळखला जातो की इंग्लंडमध्ये जेम्स हरग्रीव्ज नावाच्या व्यक्तीने स्पिनिंग जेनी नावाचं एक यंत्र विकसित केलं आणि त्या यंत्राचा फायदा असा झाला की एकाच वेळी सुताची 8 रिळं लावता येऊ लागली. सूत म्हणजे काय तर कापसापासून सूत अदोगर धागा तयार केला जातो त्याच्या धाग्यातून वस्त्र विकसित केलं आणि हे सूत बनवण्यासाठी एकाच वेळी 8 रिळ लावता येऊ लागले आणि याचा परिणाम असा झाला की हे विकसित यंत्र झाल्यामुळं श्रम म्हणजे कष्ट कमी लावलं आणि कामाचा वेग वाढला. बघा आपण पाहतो की यंत्र एकदा जर आलं हातात यंत्र आलं की यंत्राचा नक्कीच माणसाला काय होतो फायदा होतो आणि माणसाचं श्रम कमी लागतं वेळ बचत होते आणि उत्पन्न वाढतं. त्यानंतर 1769 रिचर्ड आर्कराईट नावाच्या व्यक्तीनं सूत कताईचं सुधारित यंत्र विकसित केलं. सूत कताई म्हणजे काय तर सूत बनवण्याचं. त्याच्यामध्ये पिळदार व मजबूत धागे वेगाने तयार होऊ लागले. पिळदार म्हणजे आज आपण बघतो ना धागा दोरा बघतो तशा पद्धतीनं मजबूत आणि वेगानं होतं. त्यानंतर 1779 पुढल्यानंतरच्या 10 वर्षामध्ये सॅम्युअल क्रॉप्टन नावाच्या व्यक्तीनं म्यूल नावाचं सुधारित सूत कताई यंत्र विकसित केलं आणि त्याचा फायदा असा झाला की वस्त्र बनवण्याचा काम आता जो वेग आहे तो वेग 200 पटीनं वाढला. बघा विचार करा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या कामाचा वेग वाढला म्हणजे साहजिकच आपल्याला असं म्हणता येईल की आपण मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आपल्याला आढळून येते. आणि म्हणून हे सगळं होत असताना तिचं पुढचा 1785 एडमंड कार्टराईट या व्यक्तीनं काय केला यंत्रमाग विकसित केला आणि मग यंत्रमागामुळं आणखीन काम करण्याची क्षमता वाढली आणि त्याच्या पुढं जाऊन 1793 कॉटन जीन नावाचं एक यंत्र विकसित झालं आणि या यंत्राद्वारे कापसापासून सरकी वेगानं वेगळी कशी करता येईल हे शक्य झालं. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडमध्ये वस्त्र उद्योगामध्ये काय झाली प्रगती झाली आणि ही जी सगळी यंत्रं आहेत पुढच्या काळामध्ये पूर्ण युरोपमध्ये त्याचबरोबर भारतामध्ये आली आणि वस्त्र उद्योगामध्ये प्रगती झाली आणि इथूनच खऱ्या अर्थानं युरोपमध्ये औद्योगिक क्रांती व्हायला सुरुवात झाली. अशा पद्धतीनं आपण इतकेसे पाठ्यघटक अभ्यासलेला आहे. ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.